बिदर सम्राट न्यूज चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही गोंदियाचा कोरोना अपडेट आपल्याला रोज देतो आहे। तसेच आज कोरोना अपडेट मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आज गोंदियात 62 रुग्ण आहे। 62 रुग्णांपैकी आनंदाची बाब म्हणजे 25 रुग्ण बरे होऊन घरी सुद्धा गेलेले आहेत। आज 34 रुग्ण ऍक्टिव क्रियाशील आहेत। आज आपण पाहू शकता की आम्ही आलो आहे गजानन कॉलोनी, तसंच अंगूर बगीचा रोड। अंगूर बगीचा रोडवर आपण पाहू शकता की काल गजानन कॉलोनीमध्ये एक पेशंट पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे व गजानन कॉलोनी तसेच अंगूर बगीचा रोड, आपण पाहू शकता की अंगूर बगीचा रोडवर इथे सील करण्यात आलं आहे। कोणालाही इथून बाहेर निघण्याची परवानगी मिळत नाही आहे। तसेच विदर्भ सम्राटकडून लोकांना एक विनंती आहे की जे बाहेर गावून लोक येतात आहे त्यांनी स्वतःहून जाऊन PSC मध्ये याची माहिती द्यावी व त्यांच्यामुळे कोणाला संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी व शासनाला त्याची त्यांनी मदत करावी। असं जर कंटेनमेंट झोन झाला त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो, त्यांना बाहेर निघणं कठीण होतं। म्हणून जे बाहेरचे जे लोक येतात आहे त्यांनी स्वतःहून क्वारंटाईन होणं अति आवश्यक आहे व शासनाला त्याची माहिती दिली पाहिजे। तो रुग्ण गोंदियात आला होता, त्यांनी KTS मध्ये जाऊन आपली तपासणी केली तेव्हा त्याच्यात तो निगेटिव्ह होता व आता नंतर 12 दिवसानंतर त्याला त्रास जाणवला व त्यांनी पुन्हा त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह ठरला। जे लोक बाहेरून येतात आहेत त्यांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करणं फार गरजेचं आहे, कारण त्यांना जर संस्थात्मक क्वारंटाईन केलं तर त्यांचा संसर्ग इतरत्र पोहोचू शकत नाही व त्याचा असे कंटेनमेंट झोन घोषित होणार नाही व त्याचा संसर्ग इकडे तिकडे पसरणार नाही। त्याच्यामुळे जे बाहेरून लोक येतात आहे त्यांचं संस्थात्मक क्वारंटाईन करणं हे फार गरजेचं आहे। बाहेरून येतात आहेत त्यांचं तपासणी करून त्यांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन होणं फार गरजेचं आहे, कारण सुरुवातीला काही सिम्पटम्स न दिसल्यामुळे ते जर होम क्वारंटाईन असतात पण त्याच्यामुळे नंतर जर पॉझिटिव्ह आलं तर याचा संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे। त्याच्यामुळे जे बाहेरून लोक आलेले आहेत त्या लोकांनी संस्थात्मक क्वारंटाईन होणं फार गरजेचं आहे। त्याच्यामुळे असे कंटेनमेंट झोन होणार नाही व त्याचा संसर्ग इतरत्र लोकांना पसरणार नाही, कारण सुरुवातीला याची लक्षणं दिसत नाही पण 14 दिवस त्यांना क्वारंटाईन करणं फार गरजेचं आहे।